श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे शिव उपासना महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 71 दाम्पत्यांनी धार्मिक विधीत सहभाग नोंदवला. यावर्षी दाक्षिणात्य पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या महाअभिषेक आणि लघुरुद्रावेळी नादस्वरम आणि चेंडा मेलम हे खास दाक्षिणात्य पारंपरिक शास्त्रीय वादन करण्यात आले. आकर्षक फुलांनी सजवलेल्या मंडपात भव्य व्यासपीठावर मोठे यज्ञकुंड तयार करण्यात आले होते. रुद्रमंडल, ग्रहमंडल तसेच सर्व देवी देवतांची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. शिवपिंडीवर सर्व विश्वस्तांच्या हस्ते पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. यावेळी मुख्य पुरोहित वीरेंद्र दीक्षित यांच्या पौरोहित्याखाली 21 धनपाठी आचार्यांनी एकाच लयीत व सुरात रुद्रपठण केले. मंत्रवेदांच्या उद्घोषणे मठाचा परिसर दुमदुमून गेला होता. पूजा व हवनात प्रत्यक्ष सहभाग लाभलेल्या आत्मिक समाधान लाभल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली. ट्रस्टतर्फे सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यामध्ये खास दाक्षिणात्य अवियल, सांबार, रस्सम, भात, डाळवडा आणि पायसम याचा समावेश होता. यावेळी विश्वस्त मंडळाचे डॉक्टर मिहिर कुलकर्णी, सतीश कोकाटे, सुरेंद्र वाईकर, डॉक्टर पी डी पाटील, राजा सूर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले सहपरिवार उपस्थित होते. श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि यानिमित्त आपण इथं या ठिकाणी आज शिवोपासना यज्ञ असा कार्यक्रम संपन्न केला आहे. माझ्याबरोबर डॉक्टर मिहिर कुलकर्णी आहे आणि आमचे डॉक्टर सतीश कोकाटे आहेत. आज औचित्य असं आहे की 73 वर्षानंतर असा योग आला आहे की प्रतिपदेला म्हणजे श्रावणाची सुरुवात ही सोमवार या तिथीनुसार या वारानुसार सुरू होती आहे. त्याच्यामुळे आम्ही हे औचित्य साधून मागच्या वर्षीपासून शिवोपासना यज्ञ असा एक संकल्प इथं केला, तो याही वर्षी केला. या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की दाक्षिणात्य पद्धतीने आपण हा संपूर्ण यज्ञ समारंभ आहे किंवा यज्ञ विधी आहे तो पूर्ण केला. त्याच्यामध्ये रुद्रावर्तन झालं, हवन झालं आणि दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे वाद्यवादन झालं. जो कोणी गुरुजी वृंद आला होता तो अत्यंत सुंदर आणि खूप एनर्जीफुल म्हणजे त्यांची वेगळी शक्ती त्यांनी तिथं दाखवली आणि त्याचं चॅन्टिंग जे आहे म्हणजे त्याचा वेदघोष आहे तो खूप सुंदररित्या पार पडला. संपूर्ण वातावरण भक्तिमय तर झालंच झालं, सगळी लोकं भारावून गेली आणि आरतीनंतर आता या ठिकाणी महाप्रसाद आयोजन केलेलं आहे.